श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये दररोज मंदिरात गेल्यावर कोणकोणते लाभ होतात हे जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी मित्रांनो, जर का आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर अशीच कधीही न ऐकलेली माहिती मिळणार आहे श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, मंदिर आणि मंदिरामध्ये स्थापित असलेली देवाची मूर्ती ही आपल्या श्रद्धास्थानाचे केंद्र असते। मंदिर आपल्या धर्माचे प्रतिनिधित्व करत असतात आणि आपल्या मनामध्ये आस्था जागृत करत असतात। कोणतेही मंदिर दिसल्यानंतर आपण त्यासमोर नेहमी नतमस्तक होतो। विशेष करून आपण मंदिरात देवाच्या दर्शनासाठी व इच्छापूर्तीसाठी जात असतो। परंतु मंदिरात जाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत। मंदिराचे निर्माण पूर्ण वैज्ञानिक विधी आहे। मंदिराचे वास्तुशिल्प असे बनवले जाते ज्यामुळे त्या ठिकाणी शांती आणि दिव्यता उत्पन्न झालेली असते। मंदिराचा गाभारा ध्वनी सिद्धांतानुसार तयार केलेला असतो, त्याला आपण घुमट असेही म्हणतो। घुमटाच्या केंद्रबिंदूच्या ठीक खाली देवाच्या मूर्तीची स्थापना केलेली असते। या घुमटामुळे मंदिरात होणाऱ्या मंत्र उच्चाराचा ध्वनी मंदिरात उपस्थित असलेल्या व्यक्तीला प्रभावित करतो। त्यामुळे जेव्हा आपण मूर्तीला स्पर्श करतो किंवा नतमस्तक होतो तेव्हा मंदिरातील ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते। यामुळे आपल्या शरीरात उत्साह आणि नव चैतन्य निर्माण होते। मित्रांनो, मंदिर हे असे स्थान आहे ज्या ठिकाणी मानसिक शांतीचा अनुभव येत असतो। त्या ठिकाणी आपल्याला आत्मशक्तीची जाणीवही होतच असते। आपले मन मस्तिष्क प्रफुल्लित होत असते। मंत्राचे स्वर, घंटा, शंखाच्या आवाजाने आपले मन प्रसन्न होत असते। मंदिरातील पवित्रताही आपल्याला प्रभावित करत असते। आपले अंतर्मन याच प्रकारे शुद्ध ठेवण्याची आपल्याला प्रेरणा मिळत असते। मंदिरात वाजणारी घंटा आणि शंखध्वनी तेथील वातावरणात असलेल्या कीटाणूंना नष्ट करतात। घंटेचा स्वर देवमूर्तीला जागृत करत असतो। यामुळे आपली प्रार्थना देखील देवापर्यंत पोहोचते। म्हणूनच मित्रांनो, प्रत्येकाने दिवसातून एकदा तरी मंदिरात जाण्याचा प्रयत्न करायला हवा। जर तुम्ही असे केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक गोष्टी घडून येतील। तर मित्रांनो, आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।